नमस्कार, मी उमेश सोनार. आपण देवेंद्र नर्सरीतल्या ऑलिवेरी आणि सँडलवूड या मिश्र शेतीमध्ये आहात. इथे आम्ही ऑलिवेरी ह्या जातीचं बांबूची लागवड केली आहे आणि त्याच्यात इशू कॉपिंग जी आहे ती सँडलवूड केली आहे. आणि मधल्या जो बाग आहे याच्यामध्ये आम्ही आमची जी नर्सरी आहे त्याची रोपं ठेवतो आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की शेतकरी म्हणतात ना की बांबूपासून दरवर्षाचं काहीतरी उत्पन्न मिळेल आणि त्या शेतीतून आपल्याला काहीतरी एक लॉंग टर्म FD-सारखी काहीतरी अमाऊंट मिळाली तर शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल. मग या अनुषंगाने आम्ही काय केलं की केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट इथे एका ट्रेनिंग दरम्यान आम्हाला जे सांगितलं गेलं होतं की सँडलवूड आणि बांबू मिश्र इंटरक्रॉपिंग येऊ शकते. कारण सँडलवूडला जो होस्ट म्हणून पाहिजे असतो तो बांबूचं आम्ही एका ठिकाणी प्लांटेशन बघितलं होतं आणि ते ऑसम होतं. आणि त्याच धर्तीवर आम्ही हा एक प्रयोग करून बघितला आणि तोही खूप छान झाला आहे असं आम्हाला वाटते. काय होतं की बांबूला हाईट कॉम्पीट करण्यासाठी बांबू जो आहे हा तुम्हाला याच्यात जातो आहे की उंच जातो आहे. आणि हे उंच गेल्यामुळे काय होतं की तुमचं बऱ्यापैकी स्ट्रेंथ हा सरळ जातो आणि बऱ्यापैकी बायोमास चांगल्या असल्या कारणाने बांबूचा त्याला पोषणही चांगलं मिळतं आणि त्याचा गर्तही चांगला वाढतो. सो अगोदर याचा जो होस्ट होता हा आमचा पेरू होता आणि पेरूनंतर आमचा जो आता आम्ही प्रायमरी होस्ट त्याचा काढून टाकला आणि सेकंडरी होस्ट जो आहे आम्ही त्याला बांबू ठेवला आहे. आता हा बांबूचं बेट साधारणतः 2-2.5 वर्षाचं असेल. याला आम्ही ऑफसेट प्लांटिंग केलं होतं. या बांबूचं वैशिष्ट्य असं आहे की याला जर तुम्ही बघितलं या इकडे दाखवा प्लांटेशन करताना साधारणतः 2-2.5 वर्षापूर्वी आम्ही प्लांटेशन करत असताना 2-2.5 वर्षापूर्वी आम्ही ह्या ऑफसेटला आम्ही प्लांट केला होता. तर नंतर मग ह्या ऑफसेटपासून हे एवढं असं बेट तयार झालं आहे. या बांबूचं जर तुम्ही वैशिष्ट्य बघितलं तर वरती 4-5 फुटालाच फांद्या आहेत, मध्ये फांद्या नसतात. याला फांद्या न येण्याचं कारण असं आहे की ज्याची जी ड्युटी आहे की जिथून ही फांदी फुटते या डोळ्यापासून या डोळ्यावर खालचं कवर हे ओरलॅप असतं, इकडचं कवर ह्या डोळ्यावर ओरलॅप असतं. आणि हे ओरलॅप असल्या कारणाने याला फांदी फुटायचा शक्यतो वावच नसतो. म्हणून हा बांबू सरळ सरळ वाढतो, ब्रांचलेस असतो आणि याला मार्केटमध्ये खूप चांगलं असं मार्केट मिळतं सरळ असल्या कारणाने. बऱ्यापैकी हा बांबू जो आहे हा भरीव निघतो. म्हणून जर बांबूची शेती करायची असेल तर अशा प्रकारच्या काही जाती जर आपण निवडल्यात तर खूप सुंदर असं प्लांटेशन आपल्याला करता येतं आणि इंटरक्रॉपिंगसुद्धा करता येते. धन्यवाद.